नांदेडमधील अत्याचार पीडित चिमुरडीला न्याय मिळवून द्यावा, आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला, यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सोनखेड प्रकरणाच्या संदर्भामध्ये गेले 2 दिवसापासून सोनखेडमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. सदरले प्रकरणे आपण सविस्तर माहिती आम्हाला कळवावी. परवा दिवशी सोनखेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग एका 28 वर्षाच्या युवकाने केलेला आहे आणि त्या अगोदर अपहरण केलं तिचं आणि नंतर तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे 28/2020 याप्रमाणे. आणि आरोपीला आम्ही 24 तासाच्या आतमध्ये तत्काळ अटक केलेला आहे आणि आज अटक करून त्याला कोर्टासमोर आम्ही उभं करणार आहोत आणि त्याचं PCR मागितलेलं आहे. तपास त्या पद्धतीने चालू आहे. गावामध्ये तणावाची अशी कोणतीही फार मोठी परिस्थिती नाही आहे. पोलीस त्यासाठी लक्ष ठेवून आहेत.